अपन पाहत आहोत की टाइप्स ऑफ एरर, जो इंडिव्हिज्युअल एरर असतो, आधी मीन ऍक्च्युअली नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर घेतले आपण तर त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल एरर पहिल्यांदा मीन व्हॅल्यू काढायची असते. मीन व्हॅल्यू म्हणजे अरिथमॅटिक मीन काढायचं असतं सर्व ऑब्झर्वेशनचं. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर म्हणजे मीन मायनस ऑब्झर्वेशन, एएम मायनस एएन, हे यंत डेल्टा एएन आहे. ओके, वेदांत आलेला आहे उशिरा, चला ओके चला. त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या की त्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर, तर ऍब्सोल्यूट एररचं अरिथमॅटिक मीन काढलं फक्त मॅग्नेट्यूडचं, ठीक आहे, तर त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणायचंय. फ्रॅक्शन एरर म्हणजे डेल्टा ए बार अपॉन ए, अँड पर्सेंटेज एरर इज फ्रॅक्शनल एरर इन 200. त्याच्यानंतर आपण एरर अनालिसिस मध्ये पाहिलं होतं की जेव्हा दोन क्वांटिटीज ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो तेव्हा त्यांच्या कोणत्या एररचे ऍडिशन करायचंय, मीन ऍब्सोल्यूट एररचे ऍडिशन करायचंय. पहा, जेव्हा दोन क्वांटिटीज सबट्रॅक्शन किंवा ऍड करत असतो तेव्हा त्यांच्या मीन मीन ऍब्सोल्यूट एररचे ऍडिशन करायचंय. आणि त्याच्यानंतर जेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करतो तेव्हा त्यांच्या फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज एररची ऍडिशन होते. लक्षात राहू त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, ठीक आहे. तर याच्यानंतर पहा की काल आपण पाहिलं होतं की जे एरर जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. इट मे नॉट बी करेक्ट इन सम सिच्युएशन, हे पण आपण काल डिस्कस केलं होतं की काही सिच्युएशन मध्ये हे ट्रू होत नाहीये. लक्षात आलं? पण सहसा जर जास्त ऑब्झर्वेशन घेतले तर एरर काय होणार, कमी होऊ शकतो. आणि जास्त फिजिकल, एखादी गोष्ट जास्त फिजिकल क्वांटिटीज वरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल की आपण एरिया आणि लेंथ मध्ये तर पाहिलं होतं एक्झाम्पल, दोन्ही प्रकारे पाहिलं होतं की जेव्हा एरर लेस दॅन वन यायलाय तेव्हा मल्टिप्लिकेशन अजून छोटं छोटं होत जातं त्याच्यामुळे एरर कमी होतो. पण व्हेन एरर इज ग्रेटर दॅन वन देन इट विल बी ऍडिंग मोर अँड मोर. सो पहा, लक्ष द्या की टाइप्स ऑफ एरर मध्ये बऱ्यापैकी आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मला एक सांगायचंय की एनसीईआरटी मध्ये काही वेगळ्या टाइपचे पण एरर दिलेले आहेत. याच्यावरती प्रश्न नाहीयेत किंवा प्रॉब्लेम नाहीयेत, पण जस्ट वी कॅन याच्यामध्ये कसं करायचंय पहा, लक्ष द्या की जर तुम्ही एकत्र एररचं जर हे केलात क्लासिफिकेशन, लक्षात घ्या की जस्ट एक एरर मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की एक आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे फक्त असं एक एक दिलेलं आहे त्यांनी, सिस्टमॅटिक एरर हे एरर ते एरर, तर आपण एकदाच असं ओव्हरलुक करूया फक्त त्यांना. याच्यावरती प्रॉब्लेम नाहीयेत. प्रॉब्लेम जे आतापर्यंत आधी जे घेतलं त्याचे प्रत्येकाचे फॉर्म्युले एका खाली एक लिहून ठेवा, त्याच्यावरतीच प्रॉब्लेम आहे. बट याच्यामध्ये फक्त आपण पाहूया की नेमकं एरर पूर्ण आपल्याला कसं पाहता येईल. एक जर मोठी पिक्चर जर आपण पाहिली त्यांना याच्यामध्ये, तर काय होतं नेमकं पहा की एरर जनरली कशामध्ये आहेत. एक सिस्टमॅटिक एरर आहे, त्याच्यानंतर एक आहे रॅन्डम एरर, आणि एक आहे लिस्ट एरर. सो पहा याच्यामध्ये सिस्टमॅटिक एरर मध्ये काय काय येतील की युनिडायरेक्शनल, युनिडायरेक्शनल फक्त हे थेरॉटिकल बिट आहे, लक्ष द्यायचं याच्यामध्ये युनिडायरेक्शनल. तर याच्यामध्ये म्हणजे असं घ्यायला आणि इथे लिहा इन्स्ट्रुमेंटल. सेकंड वन परफेक्ट टेक्निक, हे आणि हे जवळपास सेम आहे, पण मला एकदा लिहून घेऊ द्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर याच्यामध्ये पहा, लक्ष द्या
एरर जे आहेत, कोण आलेला आहे? मृणाली आलेली आहे, उशिरा, अजून कोण आलंय? उशिरा कोणी आले का? ओके, लवकर यायचं, टाइमवर यायचं, टाइमवर, ठीक आहे. फिजिकल क्लासेस सुरू झालाय असं समजू शकता तुम्ही. उशिरा आल्यावर कसं 5 मिनिट बाहेर थांबवलं जाईल त्याच पद्धतीने, ठीक आहे. सो पहा, लक्ष द्या की एरर जे आहे आपण 3 टाइप मध्ये पाहिलेलं आहे की सिस्टमॅटिक एरर ज्या, सिस्टमॅटिक ओके चलो, रॅन्डम एरर अँड लिस्ट एरर. तर पहा, सिस्टमॅटिक एरर हे युनिडायरेक्शनल असतात. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा त्या पूर्ण सिस्टीम मध्ये एरर असतात, पहिल्यांदा त्याच्यावरती नावामध्येच आहे, याच्यावरती काही प्रॉब्लेम नाही, फक्त वन लाईन मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. याच प्रकारे डायग्राम काढून तुम्ही लक्षात ठेवू शकता की एरर एक असतो सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर आणि लिस्ट एरर. त्याच्यामध्ये पहा, सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, हे जे असतात ते युनिडायरेक्शनल असतात. समजा तुम्ही साखर आणायला चाललात दुकानावरती आणि तिथे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, वेईंग मशीन जे आहे ते ऑलरेडी समजा 200 ग्रॅम प्लस आहे, म्हणजे जे झिरो रिडिंग आहे, तिथे त्याने ऑलरेडी काय केलेलं आहे, झिरो रिडिंग घ्यायच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, 200 ग्रॅम घेतलेलं आहे. सो यू विल गेट 200 ग्रॅम लेस शुगर और मोर शुगर. तुम्हाला 200 ग्रॅम कमी शुगर भेटणार का जास्त भेटणार? त्यानं झिरो रिडिंगच्या ऐवजी कुठून स्टार्ट केलं, 200 पासून सुरू केलेलं आहे. सो तुम्हाला 200 ग्रॅम व्हेरी गुड लेस शुगर भेटणार, राईट. सो हा काय झाला, सिस्टीम मध्ये एरर झालेला आहे, सिस्टीम मध्ये एरर झालेला आहे. सिस्टीम मधले एरर हे युनिडायरेक्शनल म्हटलं जातं. युनिडायरेक्शन म्हणजे कसं, की आता त्याने 200 सेट केले तर दर वेळेस तुम्हाला 200 ग्रॅम कमीच भेटणार आहे. असं नाही होणार की दुसऱ्या वेळेस गेला त्यानं तीच सेटिंग करून ठेवले तर दुसऱ्या वेळेस ती मशीन आपोआप कॅल्क्युलेट करेल की बाबा विनायक आता लास्टच्या वेळेस 200 कमी दिली ती याला, आता यावेळेस पुढचे 200 जास्त देऊ, असं नाही करणार. सो दीज टाईप ऑफ एरर्स आर युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शन मध्ये. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात, पण पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्हच, निगेटिव्ह असतील तर निगेटिव्हच. सो त्याच्यामध्ये पहा की त्यामध्ये काय, इन्स्ट्रुमेंटल एरर जसं की मी सांगितलं, याच्यामध्ये झिरोला रितेश, प्रतीक लेट का झाला? ठीक आहे, लेट नाही करायचं, बरोबर टाइमवरती यायचंय, ठीक आहे. लेक्चर मिस नाही करायचं, बरोबर टाइमला. फिजिकल लेक्चरला 15-20 मिनिट उशीरा आला असतात का तुम्ही? पहा, लक्ष द्या की काय सांगतो तुम्ही, इन्स्ट्रुमेंटल मुद्दाम केलंय मी आणि लॉक मीटिंग की कोण कोण उशिरा येते ते मला समजतंय, ठीक आहे. सो पहा की इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर आलेला आहे, म्हणजे आपण त्याला सिस्टमॅटिक एरर मध्ये कन्सिडर करणार आहोत. तर ते युनिडायरेक्शन, एकदा पॉझिटिव्ह आले की पॉझिटिव्ह राहतील, निगेटिव्ह आले की निगेटिव्ह राहतील. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतात, पण त्यांना युनिडायरेक्शन म्हटलं जातं. आता हा झाला इन्स्ट्रुमेंटल एरर झाला हा. पण त्याच मध्ये इन्स्ट्रुमेंट मध्ये जरी काही गडबड नसेल, इन्स्ट्रुमेंट मधील काही गडबड नसेल, जसे की आपली जुनी वेईंग मशीन आहे पहा, की ते इक्वल, इकडे जेवढे वेट असतं तेवढंच इक्वल असणार आणि ते बरोबर झाले की तेवढं मेजरमेंट असतं. आता कसे आलेले आहे डिजिटल, तिथे डायरेक्ट 200 ग्रॅम 1 kg असं देतात डिजिटल, आपण डायरेक्ट रीड करू शकतो. पण ज्या जुन्या टाईपच्या मशीन्स आहेत वेईंग मशीन, इकडे काहीतरी वेट ठेवायचं, इकडे काहीतरी वेट ठेवायचं, बॅलन्स झालं की. आता समजा हे इन्स्ट्रुमेंट परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, हे बॅलन्स म्हणजे इकडे काहीच घोळ नाही याच्यामध्ये, पण तुम्हाला मेजर करायला ऍक्च्युअली की हे बरोबर आहे का नाही, याची जी टेक्निक आहे याच्यामध्ये एरर असू शकतो. की हे इन्स्ट्रुमेंट जरी अगदी बरोबर असेल, इन्स्ट्रुमेंट मध्ये जरी एरर नसेल, तर जी आपण टेक्निक वापरलेली आहे इन्स्ट्रुमेंटसाठी ती इनपरफेक्ट आहे. कारण ह्युमन मध्ये आपल्याला समजा राईट बरोबर बॅलन्स करणं जरा असं अवघड आहे, कधी तर थोडं हे खाली असतं, कधी तर हे खाली असतं. आपल्याला माहिती आहे दुकानदार नेमकं हेच खाली ठेवून देतात जरा असं पटकन गडबड करून, आपण जर लक्ष देत नसलो तर, आहे का नाही. सो दीज टाइप्स ऑफ एरर आर ऑल्सो इन सिस्टमॅटिक एरर, राईट. ठीक आहे, अजून कोण आलं? साहिल, एवढा उशिरा, ओके. तर हे झालं इनपरफेक्ट
टेक्निक फॉर इंस्ट्रुमेंट विथ एक्झाम्पल दिलो याच्यामध्ये. आणि पर्सनल एरर, पर्सनल एरर म्हणजे याच्यामध्ये की आपल्या काही मिस्टेकमुळे, आता नोट डाऊन मी तिथे 200 ग्रॅम आहे पण मी बघत बघत झोपेत होतो, सकाळी सकाळी 300 ग्रॅम लिहिलं. सो दीज आर द पर्सनल एरर मेड बाय ह्युमन. ठीक आहे, ओके. तर हे झाले सिस्टमॅटिक एरर. रॅन्डम एरर म्हणजे काय पहा, की ज्या बाहेरच्या याच्यामध्ये काही म्हणजे काही असू शकतं मेजरमेंट मध्ये. आता तुम्हाला डिव्हाइसचा अंदाज नाही, आपल्याला डिव्हाइस लर्न करायचे, जे अमीटर, व्होल्टमीटर. ज्ञानश्री केंद्रे, उशिरा येणारे विद्यार्थी, येऊ द्या एकदा, मी सर्वांना सांगतो एकदाच. साहिल, उशीर करायचा नाही, मीटिंग मुद्दाम लॉक केली गेली आहे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी. सो साहिल, ज्ञानेश्वरी नाही, सो लेट करू नका, एवढा लेट कसा जमेल, 15-20 मिनिट लेट. तर त्याच्यानंतर पहा की पर्सनल एरर, रॅन्डम एरर काय असू शकतात, कोणत्याही म्हणजे समजा याच्यामध्ये लेंथ मेजर करायची होती, त्या दिवशी ऊन होतं आणि दुसऱ्या दिवशी पाऊस होता, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला माहित आहे की जर टेम्परेचर वाढलं तर त्याची लेंथ वाढू शकते, कमी झालं तर कमी होऊ शकते. हे पण आपल्याला फिनोमेना पाहायचं आहे फिजिक्स मध्ये, हीट सेक्शन मध्ये. सो दिस टाइप ऑफ एरर्स विल बी कॉल रॅन्डम एरर. अँड लिस्ट एरर म्हणजे ही लिस्ट काउंट एक असती गोष्ट, जे की एनसीईआरटी मध्ये लिस्ट काउंट वगैरे दिलं नाहीये, आपण फक्त वर्नियर कॅलिपर पाहूयात, एनसीईआरटी मध्ये ते मेन्शन नाहीये. आणि हे नीटच्या आणि जेईईच्या सिलेबसला नाहीये. जर तुम्ही याच्यावरती प्रॉब्लेम पाहिलात, मी सांगतो ते नीट घेताना, की फक्त जेई ऍडव्हान्स साठी आहे तो सिलेबस, आपण जस्ट त्याला एक ओव्हरलुक करणार आहोत, त्याच्यावरती सिम्पल प्रॉब्लेम पाहणार आहोत. आयआयटीचे प्रॉब्लेम याच्यावरचे आत्ताच सॉल्व करायचे नाहीत, ठीक आहे, ओके. लिस्ट एरर म्हणजे काय, की लिस्ट काउंट जसं म्हटलं की सेंटीमीटरने पेनची लेंथ मोजताय, तर तुम्ही 12 सेंटीमीटर, 12.1 सेंटीमीटर, 12.2 सेंटीमीटर मोजू शकता, पण 12.125 सेंटीमीटर एवढं अक्युरेट सांगू शकत नाही. कारण याचा जो लिस्ट मेजरमेंट आहे ते किती करू शकतो आपण, 0.1 सेंटीमीटर. याच्या पुढे अक्युरेसी जाणार नाही, म्हणजे आपल्याला या पद्धतीचे सांगता येणार नाही की हे एवढं आहे ते, ओके. सो दिस टाइप ऑफ एरर्स आर कॉल्ड लिस्ट एरर. जस्ट डायग्राम काढून घ्या, आपल्याला एका सेंटेन्स मध्ये लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता, याच्यावरती प्रॉब्लेम वगैरे नाहीयेत. एनसीईआरटी मध्ये फक्त मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे मी हा इथे बिट घेतलेला आहे, ओके. पहा, एरर मध्ये सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर, लिस्ट एरर. जे सिस्टमॅटिक एरर असतात ते युनिडायरेक्शनल असतात, म्हणजे एकदा पॉझिटिव्ह आले की पॉझिटिव्ह येणार, एकदा निगेटिव्ह आले की निगेटिव्ह येणार. सो इन्स्ट्रुमेंटल, इनपरफेक्ट टेक्निक ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड पर्सनल एरर, असे 3 टाईप आहेत त्याच्यामध्ये. आणि नंतर हा एक रॅन्डम एरर आहे आणि लिस्ट एरर आहे. रितेश कट झाला होता का, ओके. तर उशिरा आता परत यायचं नाहीये, जर कनेक्शन मुळे जर तुम्ही हे होत असेल तर ठीक आहे, ओके. ओम शेटकार,
झालं साइड डन ओके ठीक आहे. याच्यामध्ये मी संडेस मध्ये तरी काय याच्यामध्ये फक्त लक्षात राहू द्या एक डायग्राम याच्यामध्ये कोणत्या टाइपचे एरर आहेत. एक्झाम्पल सहित सांगितलंय की इम्परफेक्ट इन्स्ट्रुमेंटल टेक्निक जेव्हा आपण वेगळी वापरते पहा याच्यामध्ये अजून कोणतं एक्झाम्पल येईल की जेव्हा तुम्ही बॉडी टेम्परेचर मोजता तर बॉडी टेम्परेचर मोजण्याचं जे थर्मोमीटर आहे किंवा केव्हा याच्यामध्ये हातामध्ये जर तुम्ही बॉडी हातामध्ये ठेवून जर मोजलं टेम्परेचर आणि माउथ मध्ये जर ठेवून मोजलं माउथ मध्ये जर थर्मोमीटर ठेवलं आणि हातामध्ये थर्मोमीटर ठेवलं तर ऍक्च्युअली बरोबर टेक्निक कुठे आहे माउथ जे तुमचं बॉडी टेम्परेचर रीड करेल. कारण पाम मध्ये जर ठेवलं तुमच्या हातामध्ये तर इथलं टेम्परेचर थोडस बॉडीच्या टेम्परेचरच्या वेगळं असतं. त्याच्यामुळे अशा टाइपचे एरर कसे कशामध्ये येणार इम्परफेक्ट टेक्निक मध्ये येणार. त्याच्यानंतर पर्सनल एरर मध्ये काय म्हटलं मी की काहीतरी रॉंग हॅबिट असू शकते गडबड करू शकते ते नीट रिडिंग घ्यायची. जसं लॅबोरेटरी मध्ये आपण एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काळाबाजार करतो की सायन्सचे किंवा मॅथचे टेन्थ असेल ट्वेल्थ असेल आहे का नाही मध्ये जाऊन आपल्याला रिडिंग घ्यायला लावली की काहीतरी वेगळीच सवय असते आपल्याला तिथं काहीतरी उचकवायची तर रिडिंग वगैरे आपल्याला काही नसतं त्याच्यामध्ये. सो ते आहेत पर्सनल एरर. रँडम एरर म्हणजे त्यांना काही सांगता येत नाही समजा काहीतरी वेगळंच फॅक्टर आहे आपण एखादी गोष्ट मोजतोय आणि बाहेरच्यामुळे प्रेशर जास्त झालंय टेम्परेचर कमी झालंय. सो दीज आर टाइप ऑफ रँडम एरर्स. आणि लिस्ट काउंट एरर म्हणजे काय की लिस्ट काउंट वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मीटर स्केलचा जो आहे मीटर स्केलचा जो लिस्ट काउंट आहे मीटर स्केलचा लिस्ट काउंट किती आहे 0.1 सेंटीमीटर. त्याच्यानंतर व्हर्नियर स्केल आपण थोडस पाहणार आहोत त्याच्यामध्ये व्हर्नियर स्केल व्हर्नियर स्केलचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. हा कसा काढायचा आहे त्याचा पण एक फॉर्म्युला आहे. आणि स्क्रू गॉज किंवा त्याला अजून एक काहीतरी स्पिरोमीटर पण आहे स्पिरोमीटर त्याचा जर लिस्ट काउंट घेतला तर 0.001 सेंटीमीटर आहे राईट. आता अजून एक जस्ट हा स्क्रू गॉज त्याचा 0.01 ह्या स्पिरोमीटरचा. जस्ट हा चॅप्टर थोडस ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने करा. या चॅप्टर मध्ये बऱ्याच ठिकाणी पहा तुम्हाला कन्फ्युजिंग करणारे सुद्धा रूल भेटतील एका पुस्तकामध्ये वेगळं एका पुस्तकामध्ये वेगळं. त्याच्यामुळे मी सांगते की आपल्याला फिजिक्स मध्ये जेवढं डेप्थ मध्ये जाईल तेवढं चांगलं आहे. फक्त याच्यामध्ये डेडिकेटेड नाही आहेत पण या चॅप्टर शिवाय पुढे जाता येत नाही काय करणार ठीक आहे. सो आपण फर्स्ट हा घेतलेला आहे. एक अजून गोष्ट सांगायचं तुम्हाला हे लक्षातच येईल तुम्हाला प्रिसिजन अँड अॅक्युरेसी जर तुम्हाला जर याच्यामध्ये डिफरन्स जर विचारला प्रिसिजन अँड अॅक्युरेसी याच्यामध्ये काय आहे सांगा बरं डिफरन्स काय आहे याच्यामध्ये प्रिसिजन अँड अॅक्युरेसी. सिम्पली अॅक्युरेसी म्हणजे काय की जेवढं ट्रू व्हॅल्यूच्या जवळ येईल तर अॅक्युरेसी जास्त असणार. ट्रू व्हॅल्यूच्या जवळ जर आली रिडिंग तर अॅक्युरेसी काय असणार जास्त असणार. आणि प्रिसिजन म्हणजे समजा त्याला जर क्लोजनेस ऑफ ऑब्झर्वेशन असं म्हणू शकतो किंवा क्लोजनेस ऑफ विथ इच अदर विथ एक्झाम्पल समजूया म्हणजे क्लिअर होईल याचं काही एवढं विथ इच अदर क्लोजनेस विथ इच अदर. अॅक्युरेसी अँड प्रिसिजन सांगतोय मी अॅक्युरेसी आणि प्रिसिजन जर वापरलं पहा लक्ष द्या की दोन स्टुडंट आहेत स्टुडंट ए आणि स्टुडंट बी. स्टुडंट ए आणि स्टुडंट बी ए च्या रिडिंग आहेत 3.4 3.3 3.2
आणि बी च्या रीडिंग आहेत 1.5, 2 आणि 2.5. या ए आणि बी दोन्ही स्टुडंटला आपण 2 सेंटीमीटरची लेंथ असणारी एक स्ट्रिंग मोजायला लावली, ज्याचे ट्रू व्हॅल्यू काय आहे, लेंथ ऑफ रॉड इज 2 सेंटीमीटर. दोन स्टुडंटने मेजर केली वेगवेगळं. ए च्या रीडिंग आल्या 3.4, 3.3, 3.2. बी च्या रीडिंग आल्या 1.5, 2 आणि 2.5. सो याचं जे आहे किंवा 2 पॉईंट हे एकदम अक्युरेट व्हायला आहे. जर वेगळे पण घेऊ शकता तुम्ही, ऍक्च्युअल 2 जे आले सर इथं एवढं कसं भारी असणार, हे 2.2 घ्या आणि हे काहीतरी 2.3 घ्या म्हटलं तर. सो याचा ऍव्हरेज पहा किती येतं. मी ऍव्हरेज सोपं जाईल म्हणून घेतलं होतं ऍक्च्युली 3, 2, 5, 9, 5, 10. 2 येतं याच पण. ओके ठीक आहे, काय करणार. आणि इथं काय येणार 3.2. सो पहा कि याच्या जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आलेली आहे. याची व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळ. ट्रू व्हॅल्यू काय आहे, 2 सेंटीमीटर. सो वी कॅन से दॅट स्टुडंट बी इज मोर अॅक्युरेट, किंवा याची अॅक्युरेसी जी आहे ती जास्त आहे. अॅक्युरेसी इज मोर बट प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय, की त्यांच्या व्हॅल्यू मध्ये जवळजवळ. याची व्हॅल्यू पहा, एक आली 1.5, दुसरी आली 2.2, तिसरी आली 2.3. म्हणजे या व्हॅल्यू मध्ये क्लोजनेस नाहीये. पण याच्या रीडिंग पहा 3.2, 3.3, 3.4 हे तिथेच अडकले कुठतरी 3.3 जवळपास. सो स्टुडंट ए इज मोर प्रिसाइज, ओर वी कॅन से दीज व्हॅल्यू आर मोर प्रिसिजन्स. अँड अॅक्युरेसी कोणाची जास्त आहे, बी ची. प्रिसिजन कोणाचं जास्त आहे, ए च. विथ एक्झाम्पल लक्षात आलं असेल वाटतं मला. जर लिहून घ्यायचं असेल तर प्रिसिजनच्या पुढे लिहा, लिहा प्रिसिजनच्या पुढे लिहा, इट इज अ क्लोजनेस ऑफ वेरियस रीडिंग विथ इच अदर. प्रिसिजनच्या पुढे लिहा, प्रिसिजनच्या पुढे लिहा. अजून एक्स्ट्रा उशिरा आलेले विद्यार्थी मीटिंग लॉक करून ठेवणार आहे मी उद्यापासून. अजून कोणतरी, कारण हळूहळू विद्यार्थी वाचताय वाढताय. श्रेया असेल किंवा अजून कोण आलेला आहे, ओम असेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये लेक्चर जसं स्टार्ट होत आहे सुरुवातीला तिथून करायचंय आपल्याला. कारण फिजिकल लेक्चर मध्ये तुम्ही अर्धा तास उशिरा येता का, नुकसान कोणाचं आहे. प्रिसिजनच्या पुढे काय लिहिलात, इट इज अ क्लोजनेस ऑफ वेरियस रीडिंग्स विथ इच अदर. इट इज क्लोजनेस ऑफ वेरियस रीडिंग्स विथ इच अदर. आणि अॅक्युरेसीच्या पुढे लिहा, इट इज अ क्लोजनेस ऑफ एव्हरेज रीडिंग विथ ट्रू व्हॅल्यू. अॅक्युरेसीच्या पुढे लिहा, इट इज अ क्लोजनेस ऑफ एव्हरेज रीडिंग विथ ट्रू व्हॅल्यू. विथ ट्रू व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल लिहा कि स्टूडेंट ए एंड बी मेजर्स द लेंथ ऑफ रॉड. लिहा, स्टूडेंट ए एंड बी मेजर्स द लेंथ ऑफ रॉड हुज ट्रू व्हॅल्यू इज. स्टूडेंट ए एंड बी मेजर्स द लेंथ ऑफ रॉड हुज ट्रू व्हॅल्यू इज 2 मीटर. Whose true value is 2 meter.
ऑब्झर्वेशन लिहा, पहा याचं ऑब्झर्वेशन 3.4, 3.3, 3.2, याचं लिहिलं आपण 2.1, 2.2, सॉरी 1.5, 2.2 आणि 2.3. ठीक आहे, झालं का? त्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही फक्त की हेअर मेजरिंग ऑफ स्टुडंट ए इज मोर, लिहा हेअर मेजरिंग ऑफ स्टुडंट ए इज मोर प्रिसाइज, मेजरिंग ऑफ स्टुडंट ए इज मोर प्रिसाइज बट लेस ऍक्युरेट, मेजरिंग ऑफ स्टुडंट ए इज अ मोर प्रिसाइज, प्रिसाइज कशावरून, कारण या ज्या व्हॅल्यू आल्यात ऍक्च्युअल त्या एकमेकांसोबत खूप क्लोज आहेत, त्याच्यामुळे प्रिसाइज आहे. बट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऍक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे याची व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू मध्ये पहा खूप सारा डिफरन्स आलाय, त्याच्यामुळे लेस ऍक्युरेट आहे. हे जे रिडिंग आहे किंवा मेजरमेंट आहे हे लेस ऍक्युरेट आहे, लेस ऍक्युरेट. आणि बी साठी लिहा, स्टुडंट बी इज मोर ऍक्युरेट बट लेस प्रिसाइज, स्टुडंट बी इज मोर ऍक्युरेट बट लेस प्रिसाइज. त्याच्यानंतर परसेंटेज एररचे काल जे प्रॉब्लेम सोडवलेत त्याच्यामध्ये बरं झालं लक्षात आलं, एक अनिकेतचा डाऊट होता, डाऊट एक लक्षात राहत नाहीये. ठीक आहे, डाऊट घेऊया. जर कोणाचे डाऊट असतील तर मला लगेचच पर्सनल याच्यावरती मेसेज करू शकता तुम्ही व्हॉट्सअप वरती. आज पर्सेंटेज एरर, एररचा टॉपिक आज आपण पूर्ण करूया. एरर मध्ये काय अडचण आली असेल तर आय एम पोस्टिंग वन क्वेश्चन ऑन ग्रुप. अनिकेत क्वेश्चन नंबर 20. या क्वेश्चनला भरपूर टाइम लागेल आपल्याला याच क्वेश्चनला. आणि उद्या जर फाउंडेशनची, जर म्हणतोय सर सांगतील पाटील सर, जर फाउंडेशनची जर एक्झाम असेल तर आपलं लेक्चर नसणार. आणि पाटील सरचं पण लेक्चर नसतं, जर पाटील सरचं लेक्चर तर मंडे टू फ्रायडेच असतं. आपलं पण सध्या तसंच व्हायलंय, जोपर्यंत फाउंडेशनची तुमची एक्झाम असणार आहे. फाउंडेशन या वीकमध्ये किंवा अजून एक वीक चालू शकतं. आणि त्यानंतर पाटील सर सुद्धा 11th लेक्चर, 11th सब्जेक्ट सुरू करतील, एक चॅप्टर सुरू करतील. सो तुमची ऍक्च्युअल बॅच 11th सुरू झालाय असं कन्सिडर करा प्लीज. आणि त्याप्रमाणे सर्व अभ्यास जो काय आहे, रेग्युलर लेक्चर ते करायचे. सो क्वेश्चन नंबर 20 जो टाकला अनिकेतनं, एकदा रीड करून घ्या की क्वेश्चन नंबर 20 आय थिंक हा एररलेस मधलाच असेल. जर बुक असलं तर छानच आहे तुमच्याकडे मोबाईलवर पाहण्यापेक्षा. एररलेस मधलाच आहे का हा क्वेश्चन? ओके, एररलेस मधलाच आहे. तर एररलेस मध्ये एररलेस असेल तर पहा, एररलेस मध्येच क्वेश्चन असेल तो.
काय सांगितलं इन एक्सपेरिमेंट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन आर रेकॉर्डेड. मॅक्झिमम परमिशन वाय पहा क्वेश्चन पहा. इन अन एक्सपेरिमेंट फॉलोइंग ऑब्झर्वेशन आर रेकॉर्डेड. ऑब्झर्वेशन दिलेले आहेत जे लेंथ दिले आणि फॉर्म्युला सुद्धा दिलेला गेलेला आहे तुम्हाला तिथे फॉर्म्युला. आणि आपल्याला मॅक्झिमम काय काढायचं आहे, परमिसिबल एरर परसेंटेज, मॅक्झिमम परमिसिबल एरर परसेंटेज मध्ये काढायचा आहे. सो हाऊ टू फाइंड इट याच्यामध्ये लक्षात आलं. आय थिंक हा आय आय टी चा प्रॉब्लेम असेल. जस्ट वन मिनिट. इथे लिस्ट काउंट दिलेलं नाहीये फक्त. सो क्वेश्चन राईट ऑन बोर्ड. क्वेश्चन खूप मोठा आहे रे. बर ठीक आहे चला क्वेश्चन. अनिकेत क्वेश्चनचं हे सांगू शकतो का तू? एरर लिस्ट बुक घेतलेत ना सर्वांनी? हे आधीच मी सेंड करून ठेवायला पाहिजे होतं ऍक्च्युली. पहा की एल इज इक्वल टू दिलं. पेना एल इज इक्वल टू दिलेला आहे 2.820 meters. M is equal to 3.00 kg. L is equal to small L is equal to 0.087 centimeter. त्याच्यानंतर डायमीटर दिलंय D is equal to 0.041 centimeter. आणि टेक G is equal to 9.81. फॉर्म्युला दिला वाय इज इक्वल टू 4mgL/π d² L. आणि फाइंड द परमिसिबल एरर इन वाय काढायचं. घ्या क्वेश्चनच घ्या. घ्या क्वेश्चन घ्या. जैसे गगन गगन जैसे चबन चबन जैसे चबन चबन जैसे जैसे चबन चबन जैसे. अजून काही डाऊट असतील तर सेंड करून ठेवू शकता. चला झालं का सांगू का आन्सर याचं? पा लक्ष द्या. मॅक्झिमम परमिसिबल एरर इन वाय. परमिसिबल एरर इन वाय रितेश. परमिसिबल एरर इन वाय. वी हॅव टू फाइंड द परमिसिबल एरर इन वाय. वी हॅव ऑल्सो फॉर्म्युला वाय इज इक्वल टू 4mgL/π d² L. आता या ठिकाणी मी काय सांगितलं होतं, जेव्हा व्हॅल्यू आपण आपल्याला अशा दिल्या जातात. जर लेंथ असं दिलं होतं 2.820 प्लस ओर मायनस 0.2 जर असं दिलं असतं
तर आपल्याला परसेंटेज एरर इन एल काढता आला असतं, परसेंटेज एरर इन एम काढता आला असतं, स्मॉल एल काढता आला असतं, एक्सेट्रा. पण इथे तुम्हाला पुढची जी प्लस ओर मायनस जी व्हॅल्यू दिलेली आहे इथे दिलेली नाहीये. मग ती जी प्लस ओर मायनस असते व्हॅल्यू, मी जर समजा, मी काय म्हणणार आहे, जर समजा पहा लक्ष द्या की एका स्केलने मीटर स्केलने जर 2.2 जर रीडिंग आली माझी, इथं 2.2 च मार्क असतं, इथं असणार 2.3 आणि इथं असणार 2.3. अगर मैंने यहाँ पे 2.2 पे अगर मेजर किया है तो इसका जो लिस्ट काउंट आहे, लिस्ट काउंट काय असतो पहा, की जर मी 2.2 जर मेजर केलं तर लिस्ट काउंट जर तुम्ही सांगितलं नाही तर ऍक्च्युअली कसं असतो, इथे जो प्लस ओर मायनस लिस्ट काउंट घ्यायचंय, प्लस ओर मायनस काय घ्यायचंय इथे, लिस्ट काउंट. मग लिस्ट काउंट फॉर स्केल किती आहे ते तुम्हाला ऍक्च्युअली या मेजरमेंट वरूनच लक्षात येईल. याच्यासाठी लिस्ट काउंट किती आहे पहा, डेसिमलच्या पुढे 1 डिजिट दिलंय म्हणजे मी प्लस ओर मायनस 0.1 लिहिणार आहे, प्लस ओर मायनस 0.1 लिहिणार आहे. लक्षात घ्या, इथे आपण मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दाखवतो. आता इथे पहा, लक्ष द्या, या सर्व व्हॅल्यू, कुठे गेला क्वेश्चन, मला एकदा पाहू द्या की सर्व व्हॅल्यू इथे सेंटीमीटर आहे, हे आहे आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हे सेंटीमीटर आहे. तर आपल्याला एका कोणत्या तरी युनिटच्या सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतील. समजा हे मीटर आहे, हे सेंटीमीटर आहे, वी विल कन्वर्ट ऑल व्हॅल्यूज इन सेंटीमीटर. पण लक्षात घ्या की इथे जो लिस्ट काउंट आहे, पहा मी इथे लिस्ट काउंटच हे केलेलं आहे की याच्यामध्ये याचा लिस्ट काउंट कसा घ्यायचा, अप टू किती सिग्निफिकंट दिले पहा, डेसिमलच्या नंतर 1, 2, 3 म्हणजे ते इथपर्यंत ते अक्युरेट आहेत. म्हणजे याचा हे झिरो दिलं नसतं पण हे या झिरो वरती खूप कॉन्फिडन्स आहेत. हे झिरो नसतं तर या झिरो वरती ते कॉन्फिडन्स नसते. हे झिरो आहे म्हणजे हे ते या डिजिट पर्यंत कॉन्फिडन्स आहेत. सो याच्यामध्ये मी सीजे सिस्टीम मध्ये ट्राय करतो याच्यामध्ये कन्वर्ट करायचा की याच्यामध्ये पहा की याचा जो लिस्ट काउंट आहे तो किती येणार, मग 0.001 मीटर येणार. लक्षात आलं का पहा सर्वांना, आणि याच्यानुसार याचा लिस्ट काउंट किती येणार ते सांगा मला. आणि हा लिस्ट काउंट म्हणजेच परमिसिबल एरर असतं, तिथे नोट करून लिहून घ्या. जर आपल्याला परमिसिबल एरर म्हणजे काय, मी प्लस ओर मायनसच्या पुढे जो लिहितो आपण त्याला लिहा लिस्ट काउंट, तिथे लिहून घ्या आधी, नोट करून लिहून घ्या चला पटकन, की इथे याच्यापर्यंत लिहिण्याचा अर्थच तो आहे की आपल्याला तिथपर्यंत आपण कॉन्फिडन्स आहोत. सो लिस्ट काउंट बद्दल लिहून घ्या, लिस्ट काउंट इज ऑल्सो परमिसिबल एरर इन और परमिसिबल लिमिट म्हणतात त्याला, एरर म्हणण्यापेक्षा परमिसिबल लिमिट. 0.2 काय प्रसिक, 0.2 काय यमच, लिस्ट काउंट इज ऑल्सो परमिसिबल एरर ओर लिमिट, मॅक्झिमम असते ऍक्च्युली ती, मॅक्झिमम पण लिहा, मॅक्झिमम परमिसिबल लिमिट असं लिहा, लिस्ट काउंट इज ऑल्सो मॅक्झिमम परमिसिबल लिमिट. ओके, वी विल कम्प्लीट दिस प्रॉब्लेम. हा अनिकेत, राईट, 0.0 याच्यामध्ये पहा की हे या झिरो बद्दल तर शुअर आहेतच, हे या झिरो बद्दल तर शुअर आहेत, पण ते पुढच्या झिरो बद्दल सुद्धा एकदम शुअर आहेत. म्हणजे याचा लिस्ट काउंट किती असला पाहिजे, 0.01 केजी, कारण हे या झिरो पर्यंत शुअर आहेत. सिमिलरली इथे आता हे सेंटीमीटर मध्ये आहे ऍक्च्युअली, तर याच्यामध्ये हे जर काढलं आपण तर हे कुठपर्यंत शुअर आहेत पहा, हे कुठपर्यंत शुअर आहेत की 0.001 सेंटीमीटर, याचा लिस्ट काउंट काय येणार, अगेन 0.001
1 सेंटीमीटर आणि याचा लिस्ट काउंट आता याला पहा अप टू 2 डिजिट म्हणजे 0.01 मीटर पर सेकंड स्क्वेअर जे काही युनिट असेल. आता या युनिटचं काय करायचं ते सांगतो मी. सर्व कन्वर्ट करायचं आपल्याला कशामध्ये, कोणतेही जर तुम्हाला एस आय मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला एस आय मध्ये करावं लागेल, किंवा सीजीएस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सीजीएस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण आता पहा, लक्ष द्या एकदा की एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आपल्याला, मॅक्झिमल परमिसिबल एरर इन वाय. तर आता या फॉर्म्युल्यानुसार पहा, या फॉर्म्युल्यानुसार वाय इज इक्वल टू 4mgL πD² हे 4/π तर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, ते एरर मध्ये येणार नाही. त्यांची अक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 4 म्हणजे 4च असतं आणि पाय म्हणजे पाय असतो. ओके, सो मॅक्झिमम आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, डेल्टा वाय बाय वाय. फ्रॅक्शन एरर जर काढायचा असेल तर, फ्रॅक्शन एरर काढायचा असेल तर काय करणार पहा, एमचा पॉवर 1 आहे म्हणून मी लिहिणार डेल्टा एम बाय एम, डेल्टा एम बाय एम. जीचा पॉवर किती आहे, 1 आहे, तर प्लस लिहिणार मी डेल्टा जी बाय जी. त्याच्यानंतर एलचा पॉवर, हे सॉरी हे स्मॉल एल असेल, इथं हे फॉर्म्युला दिलाय स्मॉल एल दिलाय, सो डेल्टा जी बाय जी. त्याच्यानंतर कॅपिटल एल आहे, त्याचा पॉवर किती आहे, 1 आहे, सो मी काय लिहायला पाहिजे, डेल्टा एल बाय एल. त्याच्या पुढेच हे प्लस करायचं का मायनस करायचं, आता डी स्क्वेअर, डी स्क्वेअर प्लस करायचं का मायनस करायचं, कमॉन चला लवकर, डी स्क्वेअर प्लस करायचं का मायनस करायचं, डी स्क्वेअरचा एरर, एरर ऑलवेज काय करायचा, व्हेरी गुड, एरर ऑलवेज काय करायचा, प्लस करायचा. सो प्लस आणि डी चा पॉवर 2 आहे, डी चा पॉवर किती आहे, 2, देअरफोर 2 × Δ d/d, देअरफोर 2 × Δ d/d आणि प्लस डेल्टा एल बाय एल, डेल्टा एल बाय एल हे आधी लिहून घ्या. हे फ्रॅक्शन एरर आहे, जर परसेंटेज एरर काढायचा असेल, परसेंटेज एरर म्हणजे इकडून 100 जर करायचं असेल तर या पूर्ण क्वांटिटीला तुम्ही इंटू 100 करू शकता. आधी इथपर्यंत लिहून घ्या बरं तुम्ही. इथपर्यंत लिहून झालं का, इथपर्यंत लिहून झालं की सांगा मला. हे लिस्ट काउंटचं कळलं का. आता हेच आपल्याला डेल्टा परमिसिबल एरर म्हणून घ्यायचंय, हेच आपल्याला डेल्टा वापरायचंय. इथपर्यंत झालं की सांगा मला. ओके डन, इथपर्यंत झालंय. ते लिस्ट काउंट आहेत आणि तेच परमिसिबल एरर आहेत. चला सर्वांचं झालं का, याच्या पुढची स्टेप कशी आहे ते पण सांगतो मी व्यवस्थित. लक्ष द्या, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे आणि हे तुम्हाला केव्हा कळणार, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत त्यांनाच कळणार. प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारचे आहेत, नाहीतर सरनं इथे प्रॉब्लेम घेतलेत तेवढ्यावरती आपण डॉक्टर बनूया, एवढं सोपं नाहीये. चला सर्वांचं झालंय का, पटकन सर्वांचे रिप्लाय आला पाहिजेत मला. बाकीचे काय करतायत, हा राईट ओके. तर आता पहा, लक्ष द्या मला की डेल्टा वाय, रे पेने कुठं फिरचील हे काम, डेल्टा वाय अपॉन वाय इन टू 100 म्हणजे
या सर्वाला अनरेड करणार आहे मी. डेल्टा एम, डेल्टा एम किती घेणार सांगा. चला आता मी पटकन तुमच्या पुढे आहे. डेल्टा एम काय घ्यायचं मला आता, लिस्ट काउंट ऑफ दॅट व्हॅल्यू. डेल्टा एम, एम होतं 3.00, त्यावरून मी लिस्ट काउंट काढला की 0.01 पर्यंत आपली अक्युरेसी आहे. सो डेल्टा एम वी कॅन टेक 0.01 केजी. सो इकडे लक्ष द्या, डेल्टा एम आलं माझं 0.01. डेल्टा एम किती आलं माझं 0.01 अपॉन जी एम ची व्हॅल्यू आहे. जी एम ची व्हॅल्यू किती आहे 3.00. आता सर एक सेंटीमीटरमध्ये आहे, एक मीटरमध्ये आहे, सीजीएस करू का एस आय करू, काही नको करू बाळा. कारण कारण काय आहे की समजा जर ही व्हॅल्यू केजी मध्ये दिलेली आहे तर ही लिस्ट काउंट सुद्धा आपण केजी मध्ये घेतलेला आहे. म्हणजे 0.01 केजी अपॉन 3.00 केजी, केजी केजी विल बी कॅन्सल्ड. राईट झालं का बघा बरं. अरे देवा, असं करायचं होतं होय. केजी केजी काय झालं, कॅन्सल झालं. तसंच तुम्ही इथे मीटरमध्ये घ्या, आपण करूयाच ऍक्च्युली. डेल्टा जी बाय डेल्टा जी प्लस डेल्टा जी. आता हे मला इथे पुढे इरेज करावं लागेल. सो इथल्या व्हॅल्यू तुम्ही सांगायच्यात मला. एवढी व्हॅल्यू ठेवतोच वाटलं तर, तुमच्यावर भरोसा नाही माझा. आहे आहे, तुमच्यावर भरोसा आहे. ओके, सो डेल्टा जी बाय जी, डेल्टा जी किधर है, डेल्टा जी ही इधर है 0.01 अपॉन जी किधर है 9.8. आपल्याला युनिटची काळजी करायची गरज आहे का, कारण ज्या युनिटमध्ये या व्हॅल्यू आहेत त्याच युनिटमध्ये लिस्ट काउंट आहे किंवा एरर आहे. आणि ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपल्याला रेशो घ्यायचंय, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. राईट, सो याच्यामध्ये इथे मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथे मीटर पर सेकंड स्क्वेअर कॅन्सल्ड. त्याच्यानंतर काय आलं, डेल्टा एल बाय एल. डेल्टा एल आहे, डेल्टा एल, डेल्टा एल कॅपिटल एल 0.001 अपॉन कॅपिटल एल 2.820. राईट, प्लस 2 इंटू डेल्टा डी बाय डी महत्वाचं आहे डेल्टा डी. आता हे सेंटीमीटर, याला मीटरमध्ये करायची काही गरज आहे का, याला मीटरमध्ये करायची काही गरज आहे का. वाय आणि एन मध्ये रिप्लाय पाहिजे आपल्याला. राईट, व्हेरी गुड. राईट, सो पहा की याला, कारण हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर कॅन्सल होईल, फक्त मला डी ची डायमीटरची लिस्ट काउंट आहे 0.001 आणि डायमीटर आहे 0.041. हे इथं सेंटीमीटर लिहिणार, इथं सेंटीमीटर लिहिणार, सेंटीमीटर सेंटीमीटर काय होईल, कॅन्सल होईल. अँड डेल्टा एल बाय एल, डेल्टा एल बाय एल ह्या व्हॅल्यू आता तुम्हाला सर्व माहिती आहेत, म्हणून मी हे इरेज करतोय. असं छान दिसत नाहीये, सुंदर दिसत नाहीये. आजकाल दिसण्याला खूप महत्व दिलं जातं, म्हणजे आपल्या डायग्रामला, बोर्डला. असं बोर्ड असा असला पाहिजे की तिकडे बघत बसावं वाटलं असलं पाहिजे आपल्याला, कन्सेप्ट काय चालू आहे, काय चालू आहे. सर व्हॉट इज अ लिस्ट काउंट ऑफ एल, कॅपिटल एल का, कॅपिटल एल आताच इरज केले की रे रितेश. त्याची व्हॅल्यू काय दिली होती, कॅपिटल एल. जस्ट एक कम्प्लीट करतो की स्मॉल एल पहा, स्मॉल एल काय आहे, याच 0. एरर आहे 0.001 अपॉन 0.087 सेंटीमीटर. सेंटीमीटर विल बी कॅन्सल्ड आणि इंटू आपल्याला लास्टला काय करायचंय 100, बिकॉज वी आर फाइंडिंग परसेंटेज एरर इन वाय. तो हे कॅल्क्युलेशन करा आता तुम्ही, मी रितेशचा डाऊट घेतो काय आहे ते. हे कॅल्क्युलेशन पहा, प्रत्येक ठिकाणी दो, इथं 3 डेसिमल नंतर इथं 10 डेसिमल, हे डेसिमल पॉईंट कटेल, हे डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल, हा डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल, हा डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल. तुम्ही व्यवस्थित कॅन्सल करायचं, नाही तर ते आपल्याला नंतर कळणार नाही की डेसिमल पॉईंट कुठे गेला. प्रत्येक ठिकाणी डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल. हा रितेश काय म्हणतोय, सर व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ कॅपिटल एल. कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय दिली पहा रितेश, कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, कॅपिटल एल ची व्हॅल्यू दिली 2.820 हे आहे कॅपिटल एल. तर लिस्ट काउंट कसा येणार,
वी आर कॉन्फिडंट अबाउट द थर्ड डिजिट आफ्टर डेसिमल प्लेट अप टू थ्री डेसिमल प्लेट सो राइट ओके नो प्रॉब्लम 0.001 फाइनल आंसर कैलक्युलेशन असेल पहा काय कैलक्युलेशन असेल ते रफली कैलक्युलेशन सुद्धा करू शकता तुम्ही पण इथे जरा जास्तच कैलक्युलेशन आलेले आहेत हे कैलक्युलेशन तुम्हाला करावे लागतील आणि हे 1/300 +1/981 +1/2820 नाही थांबा 282 येणार का 3 ओके एवढंच येणार प्लस हे काय येणार 2/41 येईल आय थिंक आणि 1/87 येईल आणि इंटू आपल्याला 100 करायचं लक्षात ठेवा याच्यामध्ये ओके 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 ठीक आहे थोडस दिसायला प्रॉब्लेम होतो इथे डेसिमल पॉइंट केव्हा केव्हा दिसत नाहीये त्याच्यामुळे झालं असेल ओके नो वरीज हे कॅल्क्युलेट करा आणि आन्सर काय येते ते मला सांगा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे नंतर करा अजून काय अडचण आहे का सांगा मला अजून काय अडचण आहे का कोणता प्रॉब्लेम मग आता जर समजा मी जर तुम्हाला अशा व्हॅल्यू दिल्या फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या आन्सर 0.1 नाही येत म्हणाले 0.1 नाही येत आन्सर पहा किती येत आहे आन्सर येत आहे 6.5% आलं पाहिजे तुमचं आन्सर कॅल्क्युलेशन याच्यावरती केलं तरी चालतील मोबाईलवर 0.6 परमिसेबल एरर राईट रितेश तो फ्रॅक्शनल एरर आहे आणि इंटू जर 100 केलास तर 6% येईल आणि जर त्याच्या पुढे जर अॅक्युरेट कॅल्क्युलेट केला तर तुम्ही 6.5% येईल रितेश राईट आणि थोडस म्हणजे पब्लिकली मेसेज केलं तरी चालतील म्हणजे काही जणांना वाटेल की हे काय चाललंय कुठे चाललंय त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम आणि आन्सर चुकलं काही प्रॉब्लेम नाही काही बरोबर आलं काही प्रॉब्लेम नाही फक्त मला आता याच्यामध्ये सांगा की जर समजा तुम्हाला लेंथ दिलेले आहेत की लिस्ट काउंट कसा काढायचा हे क्लिअर आहे का हे झाले का सांगा मला आधी हे प्रॉब्लेम क्लिअर आहे का मला प्रत्येकाचा आन्सर ऐकायचंय हा प्रॉब्लेम क्लिअर आहे का चला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आता साईल ने एस एस पाठवले पण ते एकच मोजावं लागेल आपल्याला 13, 14, 15, 16, 17 किती आहे स्टुडंट बाकीचे अजून 10 आले 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 18, 19, 20 हा चला पटकन लाजायचं नाही याच्यात लाजायचंय का याच्यामध्ये हा झालं असले तर झालं नाही झालं तर नाही झालं ओके तर आता म्हणजे तुम्हाला लिस्ट काउंट काढता आला पाहिजे आणि परमिसिबल एरर कसा काढायचा जर समजा तुम्हाला लेंथ दिलेली आहे 3 मीटर 3.5 मीटर 3.50 मीटर 3.5555 मीटर किंवा असं दिलं आता हे पण महत्वाचं आहे 3.45 × 10⁻³ आणि 3.20 × 10⁻⁷ घ्या आणि यांचे लिस्ट काउंट सांगा मला याचे लिस्ट काउंट सांगा मला याचे लिस्ट काउंट चला पहिल्याचं सर्वजण पहिल्याचं सांगतील पहिल्याचं सांगतील ठीक आहे ओके कॅल्क्युलेशनची टेक्निक का मी थोडस कॅल्क्युलेशन मीच करून दाखवणार होतो पण जरासं वेळ झालाय आणि हे प्रॉब्लेम घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी जरासं नेक्स्ट टाइम मी कॅल्क्युलेशन पण करतो म्हणजे टेक्निक सांगायचं ना तुम्हाला शॉर्ट मध्ये आधी आपल्याला ऑप्शन चेक करावं लागतील की किती जवळ आहे आणि त्याच्यावरून ठरवावं लागतील की याचं किती प्रिसिजन करायचंय फॉर एक्झाम्पल मी आता याला हे काय करू शकतो याला 1.3 घेऊ शकतो का 1/3 ने किंवा हे 1/100 घेऊ शकतो का हे 1/100 हे 1/300 प्लस हे 1/3000 घेऊ शकतो हे 1/20 घेऊ शकतो
प्लस हे 1/90 घेऊ शकतो अप्रॉक्स म्हणते अप्रॉक्स, पण बेस्ड अपॉन यू शुड फर्स्ट चेक विथ ऑप्शन. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण एकतर पुढे चाललोय का मागे चाललोय. म्हणजे जर तुमचं आन्सर 7 आलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 7 ऍक्च्युअल आन्सर 7 आधी असलं पाहिजे का नंतर असलं पाहिजे, राईट. सो अजून वेळ आहे, आपण अजून असे भरपूर कॅल्क्युलेशन करणार आहोत. फक्त इथं जरा क्लिअर करून घेऊया आपण लिस्ट काउंट मध्ये की याचा लिस्ट काउंट आहे पहा 3 मीटर दिलं. जर फक्त 3 मीटर दिलेला आहे तर याचा लिस्ट काउंट असणार 1 मीटर. 3.5 मीटर असेल तर याचा असणार 0.1 मीटर. याचा लिस्ट काउंट असणार 0.01 मीटर. लक्षात येते का पहा तुमच्या? याचा लिस्ट काउंट काय असणार? 0.0001 मीटर. त्याच्यानंतर याचा लिस्ट काउंट काय असणार? के 0. लक्षात द्या हे 0.01 × 10⁻³ हे पॉवर जशास तशी ठेवायची इथे. आणि याचं असणार 0.001 × 10⁻⁷. राईट इट डाऊन. ठीक आहे, तर आय थिंक बऱ्यापैकी लिस्ट काउंट आणि एरर याच्यामध्ये क्लिअर झालेला आहे. अजून प्रॉब्लेम आपल्याला काही डाऊट असतील सेंड करू शकता. जर उद्या फाउंडेशनची एक्झाम असेल, सॅटरडे आहे बहुतेक उद्या, तर आपलं लेक्चर नाही होणार. जर झालं तर हेच पार्ट कंटिन्यू करू, नाहीतर नेक्स्ट याला कंटिन्यू करू. कुठे 0. हे 0.00001. ओके राईट. त्याच्यानंतर इथे बरोबर आहे, इथे बरोबर आहे, इथे 0.01 × 10⁻³ बरोबर आहे, 0.001 × 10⁻⁷ राईट. व्हॉट इज धिस म्हणजे हे काय क्वेश्चन आहे रे स्वप्नील? हा क्वेश्चन मलाच नाही कळला. व्हॉट इज धिस म्हणजे ते घ्यायचंय नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे अनिकेत. पण त्याच्यावरच जेवढं सांगतोय तेवढंच सॉल्व करायचं आपल्याला, राईट. तर मला वाटतंय हे क्लिअर असेल. डाऊट असेल तर मला विचारा पर्सनली किंवा लेक्चर मध्ये. आणि सध्याचं लेक्चर एंड करूया. याच्यामध्ये काही जर अडचण असेल तर बिंदास्त विचारायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचंय. परत संडेला एक्झाम असणार आपली, या जिथपर्यंत झालंय तिथपर्यंत आपलं एक्झामला चॅप्टर असणार. सो तर लेक्चर एंड करतोय मी. ओके, बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर, जर पॉसिबल असेल तर उद्या, जर उद्या एक्झाम असेल तर मग मंडेला. ओके, बाय बाय एव्हरीवन. काय अडचण असेल तर बिंदास्त विचारायचं मला. ओके, चलो बाय.